नमस्कार पालकबंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आम्ही कथा लिहितो हा जो घटक आहे इयत्ता चौथीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातला, तर या घटकामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांवर आधारित एक छोटीशी गोष्ट जयेश पाटील या विद्यार्थ्याकडून ऐकूया. धन्यवाद. माझे नाव जय दीपक पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिराडी इनवे, तालुका पारोडा, जिल्हा जळगाव. मी तुम्हाला मुद्द्यावरून एक गोष्ट तयार करून सांगणार आहे. ती गोष्टाचे नाव आहे वाघाच्या पिल्लाची शिकवणी. तर सर्वांनी ऐका. एक घनदाट जंगल होते, तिथे एक गुहा होती. तिथे वाघ, एक वाघ आणि त्याचे पिल्ले राहायचे. वाघाच्या पिल्लाला कोण नाही यायचे नाही म्हणून वाघाने मांजरीची नेमणूक केली. मांजर कशी शिपायची मात्र, म्याऊ म्याऊ वाघाचे पिल्ले बी तसेच करे. वाघाने वैतागून गाढव दादाची नेमणूक केली. गाढवनी कसे शिक्षण दिलं मात्र, गाढवनी लगेच खेंकाडायला सुरुवात केली. वाघाचे पिल्ले बी तसेच करे. वाघाने वैतागून मग बैलाची नेमणूक केली. बैले कसे करायचे मात्र, अंबे अंबे वाघाचे पिल्ले बी तसेच करे. वाघाने जास्ती वैतागून मग बैलाला काढून टाकले. तेव्हा वाघाचे पिल्ले असेच कुठे जंगलात फिरत होते. एक शिकारीने वाघाच्या पिल्ल्यावर नेम धरला. तेवढ्यातच वाघाच्या पिल्लाने वाघासारख्या तोडायला सुरुवात केली. कारण शिकारी धुंद पडाला. तेवढ्यात त्याचा वाघ आला. वाघ खूप खुश झाला.